ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथ शहरात अनंत चतुर्थीच्या दिवशी घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाचं विसर्जन पार पडले. काही ठिकाणी नैसर्गिक तलाव तर काही ठिकाणी पालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात गणरायाचं भक्तिमय वातावरणात विसर्जन पार पडलं. मात्र यावेळी जलप्रदूषण रोखण्यासाठी अंबरनाथ शहरातील निसर्गप्रेमी राजेश भावसार यांनी एक स्तुत्य असा उपक्रम राबवलाय. पीओपीच्या गणेश मूर्तीचे पाण्यात लवकर विघटन होत नसल्यानं भावसार यांनी अमृतजल तलावाची निर्मिती केली आहे. रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ आणि अंबरनाथ नगर परिषद यांच्या माध्यमातून निसर्गप्रेमी राजेश भावसार यांनी पीओपीच्या गणेश मूर्तींच्या विघटनासाठी वैशिष्ट्यपूर्ण अमृतजल तलावाची निर्मिती केली आहे. ग्रीन सिटी परिसरातील कृत्रिम तलावाशेजारी आणि इतर तीन ठिकाणी अमृतजल कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये अमोनियम बाय कार्बोनेटच्या द्रवणात पीओपीच्या गणेश मूर्तींचे 48 ते 60 तासात विघटन होणार आहे. अमोनियम बाय कार्बोनेटच्या द्रवणात पीओपीच्या गणेश मूर्तींचं सहज विघटन होत असल्यानं जलप्रदूषण रोखण्यासाठी मदत होणार आहे. तसेच मूर्तीचे विघटन झाल्यानंतर त्यापासून अमोनियम सल्फेट आणि तळाशी शिल्लक राहणारा कॅल्शियम हे दोन उत्तम प्रकारचे खत असून बागेतील झाडांसाठी हे उपयुक्त ठरणार असल्याचं भावसार यांनी सांगितलंय. गेली 6 वर्ष आम्ही, आता हे 7वं वर्ष आहे. आधी निर्मल्य कलेक्शन म्हणजे निर्मल्य संकलन करून त्याचं विघटन आणि त्यापासून खत निर्मिती करायचं आणि गेल्या हे 2ऱ्या वर्षापासून मागच्या वर्षी आम्ही पीओपीचा नवीन उपक्रम चालू केलेला आहे. याच्यामध्ये ज्या पीओपीच्या मूर्त्या नदी किंवा तलावात गेल्यानंतर त्याचं विघटन होत नाही, विघटन न होता नदी नाले हे प्रदूषित करतात, तर त्याच्यावर आम्ही हा उपाय शोधून काढलेला आहे की अमोनियम बाय कार्बोनेटच्या द्रावणामध्ये या मूर्त्या 48 ते 60 तासामध्ये विरघळतात आणि त्यापासून लिक्विड जे मिळतं ते अमोनियम सल्फेट नावाचं खत आणि खाली कॅल्शियम जो तळाशी शिल्लक राहतो तो हे दोघं उत्कृष्ट प्रकारचे खत आहेत. याचा टेरेस गार्डनिंग किंवा गार्डनिंगसाठी चांगल्या प्रकारे उपयोग करता येतो आणि आपल्या धार्मिक भावनांचा सुद्धा आधार होतो. मागच्या वर्षी पण संमिश्र होता, ह्यावर्षी बऱ्यापैकी प्रतिसाद आलेला आहे नागरिकांचा आणि या ठिकाणी आम्ही इथे डेमो दिलेलाच आहे की 5 दिवसांच्या मूर्तीचं जे विघटन झालं तर ते पूर्णपणे त्याचे फक्त नारळाच्या काथ्यात शिल्लक राहिलेले. आम्ही आमच्या क्लब रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ व आमचे अध्यक्ष आम्ही आणि आमचे सचिव आम्ही प्रयत्न करतो की हा जो प्रकल्प आम्ही सुरू केलेला आहे की तो अंबरनाथ पुरता न ठेवता तो पूर्ण महाराष्ट्रभर त्याची व्याप्ती वाढवावी म्हणून आम्ही यावर्षी रायगड जिल्ह्यामध्ये पेण या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे आणि तिथे पण बऱ्यापैकी आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे. अंबरनाथमध्ये वर्षा कॉम्प्लेक्स आहे, नंतर डॉक्टर वारकेंच्या इथे कांसळी विभागात ग्रीन सिटी आणि मोरिवली शाळा अशा ठिकाणी या 4 ठिकाणी असा उपक्रम आहे आता राबवलेला आहे. आणि पुन्हा घरोघरी जे मी लोकांना आवाहन केलं आहे तर त्या ठिकाणी त्यांनी आमच्याकडनं साहित्य नेऊन घरी पण विसर्जन त्यांनी केलेलं आहे. नागरिकांना हे सहज उपलब्ध होतं पण समजा नसेल होत तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, सहज उपलब्ध करून दिलं जाईल. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.